खूप मग तुम्हाला अजिबात कळत नाही शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे. साईट ओपन आहे, रजिस्ट्रेशन आहे सर, पण प्रोसिजर पुढे चालतच नाही आहे ना. प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही कॉम घेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे. एवढं सुद्धा जर तुम्हाला नाही ना सर, अजून मग चॉईस आलेली आहे. प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि तुम्ही म्हणता तशी जाहिरात आली नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही. नाही सर, आम्ही तुम्हाला एवढं माहिती आहे नाही. हे बघा, तुम्हाला एवढं सो नाही. तुम्ही कसं मुलांना शिकवणार मला सांगा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. साईट ओपन झालेली आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली सर, झाली. मग तुम्हाला काय वाटत नाही का? वाटत नाही का? मग तुम्ही कसं आला मला विचारायला? तुम्हाला माहिती आहे की साईट ओपन झालेली आहे, भरती चालू आहे. तर एक लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबुरी. आपल्याला आजपर्यंत 5 वर्षात कोणी तुमची भरती केली? मी केली ना. मग या माझ्याकडे एक महत्त्वाची माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही येता आणि एवढं बेशिस्त वर्तन हे नाही. माझी मुलाखत चालू आहे, त्याच्यानंतर तुम्ही मला भेटू शकला असता की नाही? एक लक्षात घ्या, मी जेवढा प्रेमळ आहे तेवढाच मी कडक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने माझे विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीची चिंता असते, त्याला 30,000 नोकऱ्या मी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पण उद्या जर तुम्ही मुलांना ही बेशिस्त शिकवणार असाल, ते मला अजिबात मान्य नाही. मला अजिबात मान्य नाही, मी तुम्हाला स्पष्ट तुमच्या तोंडावर सांगतो. कारण मला शिस्तीने शिकवणारे शिक्षकच पाहिजेत. माझे अधिकार म्हणजे सर्वस्व, विद्यार्थी म्हणजे काहीच नाही, हे मला अजिबात मान्य नाही. माझ्या दृष्टीने महाराष्ट्राचा विद्यार्थी हा पुढचा येणारा महाराष्ट्राचं भवितव्य आहे. ते महाराष्ट्राचं भवितव्य हे त्या मुलांमध्ये आहेत, आणि ती मुलं चांगली झाली तर माझा महाराष्ट्र घडणार आहे, याच्यावर माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे याच्यापुढे याच्यामुळे अजिबातमध्ये बोलायचं नाही, अजिबातमध्ये बोलायचं नाही, नाहीतर मी तुमचं नाव घेऊन तुम्हाला डिस्क्वालिफाय करायला लावेन.